सुमंता श्री राम आला नवे पासी वेगी भैसोनी सुमित्रासी सीता त्यापासी बैसविली कुंडलीक वरदारी विठ्ठल श्रीष्णान देव तुकाराम प्रभु राम चंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान महाराज की जय महाराज की जय असो। सर्व राम भक्तांच्या चरणावरती हनुमानजीच्या चरणावरती माऊली दादा भगवान बाबा यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करतो। खर तर महादेव महाराज खर तर रामायण सांगायची आज माझी इच्छाच नाही। कारण काय? कारण प्रभू रामचंद्र सुमंतला वापस पाठवलं कशासाठी की अगं ते असणाऱ्या कैकेयीच्या मनामध्ये विकल्प तिचा निसर व्हावा, तिच्या मनामध्ये जो विकल्प आहे तो नाहीसा व्हावा। कारण जर रथ घेऊन गेला तर कैकेयी आपल्या पतीला म्हणजे आपल्या पिताश्रीला त्या ठिकाणी दंडित करेन, शिक्षा करेन, सुखाने जगू देणार नाही। आणि असंच काय आमच्या मनामध्ये वाटत होतं। कारण आम्ही त्यांच्या विकल्प कारण कोणी चांगली गोष्ट सांगितली खरं सांग का मार 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 अनेक बरे ऐकलं लायसन 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 लवस ऐकलं बरं का पण मी म्हणे माळ करी लाभाड असते स्पष्ट सांगतो। माळ करी लाभाड असते कारण आम्हाला सवाशे शास्त्र कुणी सांगितलं तरी कळायचं नाही आणि उलट उत्तर द्यायचं। कारण मंत्र्याने कसं शास्त्र सांगितलं काही काहीला पटवलं का नाही? आम्हाला तसले शास्त्र पाठ असायचे। चांगलं सांगितलं की आम्ही उलट उत्तर देणार परमार्थिक पण उलट। कारण आम्ही स्पष्ट सांगायचं की अगं मारकरी लबाड असतात दादांचा नव विषय झाला आम्हाला नऊ दिवसानं माळ घालायची पण आम्हाला असं ऐकायला मिळलं की चार दर मध्ये दादाच तुम्हाला माळ घालणार आहेत। मी म्हणलं कसं काय घालणार आहेत वगैरे माहीत नाही म्हणलं नाही कुणी काय नाही माळ कशी घालणार आहेत। आम्ही बरेच दिवस वेटिंग केली सावता बाप्पाला म्हणलं मी आमच्या सावता महाराजांना म्हणलं ते म्हणले काय हरकत नाही पण यांनी काय माळ घातली नाही शेवटी मी म्हणलं आपल्याला गर्व झालाय माझ्या हातानंच घातली तात्पुरती सांगतो दादा विषय झाला का नाही हातानंच घातली का? कारण मी आधी सांगितलं माळकरी लबाड असतात आम्हाला असं वाटत होतं। कारण कीर्तनकार येते आपला तो विषय नाही माझा कुणाचा मन दुखवायचा विषय नाही। कारण पैसे कमवतेत बारा बंदगडी करतात गप्पा मारतात पैसे घेऊन जातात म्हणजे लबाड आहेत पण चारदरीला आल्याच्या नंतर मग नंतर कळलं की माळकरी काही चांगले सुद्धा आहेत। काय नंतर कळलं की चांगले सुद्धा काय माळकरी आहेत मग तिथून थोडं आमची बुद्धी परिवर्तन झालं की नाही नाही बरोबर आहे घालायला पाहिजे। परंतु तरीही बुद्धी विपरीतच चालायची का? नाही नाही खोटं बोलतात पियाणार खरं बोलतो पण माळकरी लबाड बोलतो खोट्या शब्दा वाहते बुट बांधी तर चपलामधून शब्दा वाहते अनानाची शपथ म्हणते लबाडच बोलतोय का नाही सांगा पियाणार धडकून बोलून जाते असो त्याच्यासाठी आपल्या कोणाचं मन दुखवायचं म्हणजे विषय नाही माझ्या मन सांग माझ्या मनातली जी इच्छा ती बोलायला लागलो। पण इथं आल्याच्या नंतर कळलं की माळकरी सुद्धा काही सज्जन आहेत चांगले आहेत परंतु एकदा सर्वांची माफी मागतो मी माझं मन कोणाचं दुखवण्याचा विषय नाहीच। कारण नपुसकाला कधी मूल होत नाही नपुसकाला कधी मूल होत नाही तस आचरणाशिवाय ज्ञानाचं परिवर्तन होत नाही। आचरणाशिवाय परिवर्तन होत नाही मग इथं आल्याच्या नंतर मला कळलं की नाही नाही माळकरी पण चांगले आहेत आणि हे सगळं श्रेय माझं जी समजा मी इथं येतो मी तर सांगितलं की आम्हाला उलट शास्त्र पाठ असायचं कुणी चांगलं सांगितलं की आम्ही उलट उत्तर द्यायचं नाही नाही मग त्या ठिकाणी असंच आहे ना। पण इथं आल्याच्या नंतर आम्हाला
दादाचं वाचरण बघितल्याच्या नंतर दादाचं वक्तव्य बोलल्या बघितल्याच्या नंतर त्यांचं वागणं आचरण सर्व बघितल्यानंतर म्हणजे त्या युक्त त्यांचं असणारं वागणं आणि हे बघितल्याच्या नंतर मी म्हणलं नाही बरोबर आहे आपण सुद्धा घालायला पाहिजे. आणि मग तिथून पुढे मी इकडं वेळ काढून काढून जसा भेटल तसं शनिवारी जर राहिलं तर जसं भेटल तसं येत राहिलो. ही जी सं इथं बसण्याचं मी याच्या अगोदर बसत होतो याच्या अगोदर पण बसत होतो पण कधी कधी बसायचं पण मनामध्ये विकल्पच स्पष्ट सांगतो विकल्पच असायचा कारण मी सांगितलं कारण आचरणाशिवाय ज्ञानाचं परिवर्तनच होत नाही. मी कितीही यांना सांगितलं तरी माझं आचरण शुद्ध पाहिजे का नाही त्यावेळेस दुसऱ्याला सांगावं ही गोष्ट वाईट आहे. मग तसं इथं आल्याच्या नंतर माझ्या मनावरती परिणाम झाला आणि मला इथं येण्याची संधी मिळाली कारण मी खरंच आजपर्यंत मी कसा आहे काय आहे मी कधीच वहीच्या बाजूला बोललो नाही बोलणारही नाही. मी अगोदर संघाची पापी मागितली असं या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी गोळकाला सांगितलं परत लावलं गोळकार करून आणि आपली असणारी अर्धांगिने आणि बंधू लक्ष्मीला बरोबर घेतलं आणि नावामध्ये प्रवेश करू लागले. श्रीराम नावेसी बैसता आक्रंदे गरजे निषाद माता अम्मा समस्ताची आघाता रघुनाथा करू नको. प्रभू रामचंद्र असणारे नावामध्ये पाय ठेवणार प्रवेश करणार एवढ्यामध्ये गोहकाची असणारी माता आई मोठ्यानं आवाज दिला आणि आवाज देऊन म्हणले रामा आमचा असणारा उदरनिर्वाह आमचं पोट संसार हा सगळा असणारा या नावावरती चालतो आणि मी तर ऐकलंय की तुमच्या चरणानं चरण परिशन असणारी दगडाची आई ना स्त्री होते. आणि मग तसं आमचं काही या नावाचं झालं तर आमचा उदरनिर्वाह सगळा काय असणारा बंद पडेल ना अशी काही कृपा करू नका असं काही तुम्ही कृपा करू नका नावामध्ये प्रवेश करू नका अशी असणारी गोहकाची माता बोलू लागली. तुझी लीला गाद गहन नेनो श्रीराम महिमान चरणी उदारिले पाशाने जड तारण श्रीराम तुझा असणारा कोणाला न कळणारा न समजणार आणि आतापर्यंत समजला मी नाही भास्कर जड जीवांचा उद्धार करणारा दगडाची असणारे त्या दगडामध्ये जीव आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे म्हणून करता आमचा असणारा संसार या नारायणाने चालतोय असं काही काय करू नका म्हणून पुन्हा असणारी गोहकाची माता ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागली. कुंडली का वरद बस या खाली माय प्रभू.